मांडवा येथून मुंबईकडे निघालेली रोरो बोट बंदरात अडकून अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. रोरो इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडला आहे. यामध्ये बोट लावणाऱ्या धक्क्याचे नुकसान झाले आहे. रोरो ही सध्या बंदरात धक्क्याला लागून ठेवली आहे. मांडवा बंदरातून रोरो बोट प्रवाशांना घेऊन गेटवेकडे निघाली होती. त्याचवेळी रोरोमधील एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बोट जलवाहतूक करणाऱ्या दुसऱ्या धक्क्यावर जाऊन धडकली. सुदैवाने कोणतीही जलवाहतूक त्या धक्क्याला नव्हती, अन्यथा मोठा प्रसंग निर्माण झाला असता. या अपघातात दुसऱ्या धक्क्याला असलेल्या रेलिंगचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रोरो बोट ही पुन्हा धक्क्याला लावण्यात आली असली तरी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.